बॅटमॅन हा सुपर हिरो चित्रपट प्रत्येकाच्याच पसंतीचा असून चित्रपटातील बॅटमोबिल टम्बलर ही कार सर्वांना आकर्षित करते. अशीच कार आपल्याकडे देखील असावी असे प्रत्येकाला वाटते. अशीच कार पुण्यातील झील कॉलेजमधील बीए मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची कार बनवण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी सिद्धेश शिंदे या विद्यार्थ्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की आम्हाला कॉलेजमध्ये कार तयार करण्याबाबत प्रोजेक्ट दिला होता. त्यावेळी माझ्यासह 12 विद्यार्थ्यांनी चर्चा केल्यानंतर बॅटमॅन या सुपर हिरो चित्रपटातील बॅटमोबिल टम्बलर ही कार तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक कार पाहिल्यानंतर 55 दिवसानंतर ही कार तयार करण्यात आली. ही कार बनवण्यासाठी 3,58,000 रुपयांचा खर्च आला. शहरातील रस्त्यावर ही कार धावणे अशक्य असून केवळ हायवेवर ही कार चांगल्या प्रकारे धावेल. ही कार प्रति लिटर 12 किलोमीटर धावणार असल्याचे यावेळी त्याने सांगितले. समोर बाजार लास्ट इयरचा स्टुडंट आहे. तर एक सरांनी आम्हाला कन्सेप्ट आणली होती की आपण काहीतरी ॲडव्हेंचर घेऊ, म्हणजे काहीतरी इंजिनिअरिंगचे आपले रूल्स आपल्या होतील असं काहीतरी आपण कॉलेजमध्ये बनवू. तर मग आम्ही त्यासाठी आम्ही काहीतरी बनवायचं, म्हणजे ॲडव्हेंचरमध्ये बनवायचं होतं, त्यासाठी आम्ही बॅटमोबाईल ही टम्बलर कार चूज केली. कारण की ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे बनवायला, कारण याचं पॅनलिंग, याचं मेकॅनिझम हे खूप अवघड आहे बनवण्यासाठी. कारण की ह्याची टोटल वेड आणि लेंथ, ट्रॅक वेड आणि व्हील बेस हा खूप मोठा आहे नॉर्मल गाडीपेक्षा. आणि ह्याची एकूण एक चासी, म्हणजे कुठलंही आपण गाडीचं कुठलंही मटेरियल वापरलेलं नाही आपण याच्यामध्ये, त्याच्या चासीसकट आपण ह्याचे रोलकेस सगळे स्वतःच्या स्वतः आपण डिझाईन करून बनवलेले आहे. आणि जेवढेच काही आपले जे पॅनल्स आहेत हे सगळे आपण एक रोल मॉडेल घेतला, रोल मॉडेलला स्केल करून आपण हे इमॅजिन करून हे पॅनल आपण आहे तसे आपण बनवले. हे त्याच्यामध्ये आमच्या उभया सरांचा खूप हात होता, त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यावरती. त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आहे ह्या याच्यातून की ओरिजिनल लाईफमध्ये जे आपण म्हणजे जे आपण कॉलेजमध्ये शिकतो त्याच्या व्यतिरिक्त आपणही आपल्याला काहीतरी करण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात. या या गाडीला किती कालावधी लागला आणि ही गाडी कोणत्या रस्त्यावर धावू शकते, म्हणजे या सिटीमध्ये काय हायवे वगैरे असं काय आहे का? ह्या ह्या गाडीची स्पीड आता नाही म्हणलं तरी 125 किलोमीटर, म्हणजे 125 किलोमीटर पर आवरनी पळू शकते गाडी अशी. आणि ही गाडी फक्त आपल्या हायवेसाठी ॲज अ बनवलेली आहे. या गाडीचं नाव टम्बलर असं ठेवलेलं आहे की ह्या गाडीचं ट्रॅक वेड असे किती उलटी होत नाही, किती पण स्पीड लागते, ती जमिनीच्या ग्राउंड लेवलला खूप कमी असते. त्याच्यामुळं खूप स्पीड जरी टर्न मारला तरी ती गाडी ती पळ हे होत नाही, उलटी होत नाही. गाडी किती लोक तुम्ही सगळ्या माझ्यासोबत काही माझे मित्र पण होते आणि आमचे सर पण होते. तर असे आम्ही मिळून नाही म्हटलं तरी 10 ते 12 जणांमध्ये आम्ही ही गाडी बनवलेली आहे. ही फक्त 55 दिवसात बनवलेली आम्ही गाडी, म्हणजे आमचा टार्गेट होता 55 दिवसाचा. 55 दिवसात आम्हाला गाडी उभी करायची होती, तर हे आम्ही 55 दिवसात गाडी उभी केलेली आहे. ह्या गाडीला आत्तापर्यंत खर्च आला आम्हाला 3,58,000 रुपये. तर अशा प्रकारची गाडी आपल्या देशामध्ये कुणी बनवली का, ही तुमचं प्रथमच असं मॉडेल आहे? नाही नाही, आपल्या देशामध्ये ही गाडी कोणी बनवली नाही. ह्याच्या अगोदर DC वाल्यांनी बनवली होती, पण हे ते खूप जुनं मॉडेल होतं ह्याच्या अगोदरचं मॉडेल. हे आता रिसेंटली लॉन्च झालेलं मॉडेल आहे बॅटमॅनचं, तर त्याच्यावर नुसार आपण ही बनवलेली आहे.